नमस्कार। आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी संभाषण करण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की बीड जिल्हा बँकेची निवडणूक ही प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेमध्ये जे काही प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये झाले हे आपण सर्वांनी पाहिलेले आहे। आज या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे माजी आमदार धोंडे साहेब, रमेशराव जाडसकर साहेब, अक्षय मुंदडा, थोड्याच वेळापूर्वी सुरेश दस आमदार आणि बाकी सर्वजण इथे उपस्थित होते। आम्ही एक लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणुकीकडे बघत होतो। ज्या जिल्हा बँकेचा इतिहास सर्वांना माहिती आहे, या जिल्हा बँकेला कर्जामध्ये बुडवणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून 5 वर्ष ही जिल्हा बँक अत्यंत सुरळीतपणे आम्ही चालवली। जेव्हा जिल्हा बँक आमच्या ताब्यामध्ये आली होती, आता जिल्हा बँकेचे बरेचसे डायरेक्टर, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व इथे आहेत, तेव्हा आमच्याकडे ठेवीदारांना देण्यासाठी 1000 रुपये देखील या बँकेकडे नव्हते। आणि आज जवळपास 90% लोकांना बोलवून त्यांच्या ठेवी वापस करण्याचं काम जिल्हा बँकेने केलं। जी बँक 250-300 कोटी लॉसमध्ये होती, ती आज तो प्रवास करून 100 कोटी फायद्यामध्ये गेली। या बँकेच्या या प्रवासामध्ये योग्य निर्णय वेळोवेळी घेऊन शेतकऱ्यांसाठी ही जिल्हा बँक असताना, आता या बँकेच्या निवडणुका लागल्यानंतर जे आता जे सरकार बदललेलं आहे, ते अनेक बाबतीमध्ये ज्या पद्धतीने कारभार करत आहे ते आपण सर्व मीडिया म्हणून पाहत आहात। तसाच कारभार त्यांना शोभेल असाच कारभार जे पहिले बँकेत असताना त्यांनी केला, तोच कारभार आता ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये करत आहेत। जो निर्णय, जो नियम आम्हाला लागू आहे, तो नियम परभणीला लागू नाही, तो नियम औरंगाबादला लागू नाही। ज्या नियमातून आमचा स्टे उठवला, त्याच नियमाच्या अंडर दुसऱ्या जिल्ह्यांना न्याय दिला, जे परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्याला त्या नियमाने न्याय दिला, अशा प्रकारचं काम हे ह्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। सहकार मंत्र्यांना प्रेशर आणून त्यांच्याकडनं अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत। आणि आपण पाहताय की कुठल्याही निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार नसताना त्यांनी सोमोटो हे सर्व फॉर्म संस्थांचे उडवले। आम्ही राज्यपालांपर्यंत याची तक्रार केली, आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत याबद्दल लढतोय। ही अशी अजब गजब प्रक्रिया निवडणुकीची आम्ही पाहिली नाही। आता आम्ही निवडणुकीमध्ये त्यांच्यापेक्षा वरचढ होतो, लोकांची आम्हाला साथ होती, आमचं मतदान हे त्यांच्यापेक्षा अधिक होणार होतं, यामुळे या प्रकारचं कारस्थान करून बीड जिल्हा बँकेवर प्रशासक आणला पाहिजे, अशा प्रकारचा विचार असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सर्व नेते आहेत असं मी जर म्हणले तर ते वावगं ठरणार नाही। म्हणजे जी सुरळीत संस्था चालली आहे ती संस्था अवतारात काढायची आणि त्याच्यावर प्रशासक आणायचं, याच्यामध्ये इतिहासामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही। आज जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा एक हात वर असून देखील, आमचे निवडणुकीमध्ये विजय निश्चित असून देखील, आमच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह आहे की आम्ही जे लोक निवडून आणू शकू, त्या निवडून आलेल्या लोकांना कोरम पूर्ण न झाल्यामुळे डायरेक्टर बोर्ड बनणारच नाही, आणि कोणत्याही डायरेक्टरचं जे जीवनकाल असेल तो अत्यंत अल्पजीवी हे असणार आहे। आणि त्यामुळे आम्ही असा सगळ्यांनी सामुदायिकपणे विचार करून निर्णय घेतला आहे की या निवडणुकीचा निषेध करायचा, या प्रक्रियेचा, आणि निवडणुकीवर बहिष्कार आम्ही करणार आहोत। कारण आमच्या निवडणुकीची जी आमची निवडून येण्याची आमची क्षमता आहे, ती क्षमता पुढेही कायम राहणार आहे। निवडणूक झाली तर ही पूर्ण झाली पाहिजे, पूर्ण न्याय प्रक्रियेने झाली पाहिजे, सर्वांची निवडणूक झाली पाहिजे आणि त्यामध्ये लोकशाही पद्धतीने निर्णय झाला पाहिजे असा आमचा विचार असल्यामुळे या निवडणुकीवर बहिष्कार आम्ही टाकणार आहोत। आम्हाला मानणारा मतदार वर्ग या निवडणुकीकडे फिरकणार नाही। आमच्या लोक या निवडणुकीमधनं आम्ही माघार न म्हणता बहिष्कार करून आम्ही याला पूर्ण प्रक्रियेची मागणी ही परत लावून धरणार आहोत।